पिंपरी गावामध्ये एक छोटा ब्रिज संतापातून ठेकेदारानं तोडून टाकलाय. नेमकं असं काय घडलंय बघूया आमच्या या रिपोर्टमध्ये. कामाचे पैसे दिले नाहीत म्हणून ठेकेदारानं स्वतःच संतापून बांधलेला ब्रिज फोडलाय. यवतमाळच्या पुसद तालुक्यातल्या शेंबाळ पिंपरी गावात ही घटना घडली आहे. गावकऱ्यांसमक्ष घडलेला हा कारनामा मोबाईल मध्ये कैद झाला. हकीमुद्दीन सिद्दीकी नावाच्या ठेकेदारानं गावात हा छोटा ब्रिज बांधला होता. आम्ही म्हणलो बा तुम्हाला आम्ही मीटिंग मध्ये बसून आम्ही काहीतरी निर्णय घेऊ असं म्हणून सांगितलं त्यांनी. तर नाही ऐकता त्यांना मला न कळवता जाऊन त्याने फोडलं. ग्रामपंचायतीनं 2 वर्षापूर्वी निविदा काढल्यानंतर काम मिळालेल्या ठेकेदारानं हा ब्रिज बांधला. त्यानं कामाचे पैसे देखील उचलले. मात्र निकृष्ट काम असल्यानं 3 महिन्यातच तो तुटल्यामुळे कंत्राटदारानं सिद्दीकीला काम करण्यास सांगितलं. त्यानं कामही पूर्ण केलं. मात्र मुख्य कंत्राटदारानं त्याच्या कामाचे पैसे न दिल्यानं असं तोडफोडीचं कृत्य केलंय. या प्रकारामुळे गावकऱ्यांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झालाय. आमच्या गावात जाणारा म्हणजे शाळेकडे जाणारा रस्ता आहे. गावातले लोक गाव सर्व जाती तिथून असतीचे हे तोडल्यामुळं आम्हाला अडचण झालीच आहे. याला अडचण होत आहे. हे प्रकरण अंगावर आल्यानं संबंधित ठेकेदार आपण ब्रिज पाडलाच नसल्याचा दावा करतायत. सरपंचाच्या तक्रारीवरून मात्र तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दुसरे कोणते मेंबर असतात त्यांना सांगितलं होतं बा हे राबता सगळं फुटलेलं आहे तू करून दे आम्ही तुला पैसे काढून देतो त्याचे. तर 2 वर्ष झालं त्या गोष्टी 1.5 वर्ष झालं त्या गोष्टी आम्ही बार 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 मागितलं बा आम्हाला पैसे द्या तुम्ही. ते म्हणलं भाऊ देतो आता कोणती फोन आली आम्हाला माहीत नाही काय झालं ते. मग म्हणजे तुम्ही राबता तोडला आम्ही म्हणलं आम्ही राबता तोडत नाही. तसं गुन्हा नोंद केलेला आहे 3 आरोपीच्या विरोधात. तिघा जणांच्या विरोधात पण टाकलेलं त्याच्यामध्ये आपण जे रप्टा फोडण्यासाठी जे JCP वापरला ते JCP जप्त केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे गावकऱ्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत. लवकरात लवकर यातून तोडगा काढण्याची मागणी आता होते आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.